केरळच्या वायनाडमध्ये मृत्यूनं थैमान घातलं आहे. भूस्खलन दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कराकडनं अहोरात्र बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी लष्करानं काही तासांमध्ये एक पूल उभारला आहे आणि त्यामुळं अनेकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं शक्य होणार आहे. दुसरीकडे निसर्गाच्या रौद्र रूपामुळं लष्करासमोर वेगळीच आव्हानं उभी राहत आहेत. पाहूया एक रिपोर्ट. वायनाडमध्ये मृत्यूचं थैमान सुरू असताना लष्करानं काही तासात उभा केलेला हा पूल. आत्ता दिसणाऱ्या या पुलाच्या जागी गेल्या कित्येक वर्षांपासून एक कायमस्वरूपी पूल होता. मात्र यंदाच्या मुसळधार पावसात कोसळलेल्या तरडींसोबत तो पूल जमिनीत गाडला गेला. पूलच नष्ट झाल्यामुळं अडकून पडलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात लष्कराला अडथळे येत होते. त्यावर मात करण्यासाठी लष्करानं युद्ध पातळीवर हालचाली करत हा पूल उभा केला. हा पूल तब्बल 190 फूट लांब आहे. वायनाडच्या मुंदक्काई भागात हा पूल उभारण्यात आलाय. हा पूल 90 टन वजन सहज पेलू शकतो. दलदलीत अडकलेल्या अनेकांना या पुलावरून बाहेर काढले जात आहे. बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी उपकरणं वाहून नेण्यासाठीही या पुलाचा उपयोग होतोय. ब्रिज जब वो पास टूट गया तो जो वहां पे गांव है मुंडकई तो उससे कनेक्टिविटी बिल्कुल कट गई. तो उससे कनेक्टिविटी एस्टैब्लिश करने के लिए वहां पे वाटर का फ्लो काफी तेज था. तो रोप रेस्क्यू टेक्निक के हम लोगों के हमारे जो रेस्क्यूअर्स हैं उन्होंने बहुत मेहनत की, बहुत हिम्मत दिखाई और वहां पे वो कनेक्ट एस्टैब्लिश किया. और उसके बाद से उसी टेक्निक से उन्होंने 8 जो क्रिटिकली इंजर्ड विक्टिम्स हैं उनको वहां पे इवैक्यूएट किया और प्लस उसके साथ साथ जो भी वहां पे डिसीज हैं उनको भी इवैक्यूएट किया. और वहां पे मतलब सारी एजेंसीज ऑपरेट कर ही रही हैं, आप सब जान ही रहे हैं. एयरफोर्स भी ऑपरेट कर रही है, आर्मी भी ऑपरेट कर रही है. वायनाड दुर्घटनेत आतापर्यंत 275 पेक्षाही जास्त जणांचा बळी गेला. 200 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक नागरिकांची सुटका करण्यात यश आलं. तर अजूनही अनेक नागरिक ढिगाऱ्यांखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. डिटेल रेस्क्यू है वो और समय लगेगा क्योंकि हर घर में जाके उसको सर्च करना, उसकी तलाशी लेना, अंदर सर्च करना, उसमें समय लगेगा. लेकिन जो हमें कल जो कोऑर्डिनेटिंग कॉन्फ्रेंस हुई थी जो जॉइंट कंट्रोल रूम में, उससे जो खबर मिल रही है उसमें मिसिंग लोगों का अभी अकाउंट आ रहा है. तो उनके फैमिली मेंबर्स हैं, पड़ोसी हैं, जो आसपास के लोग हैं वो बता रहे हैं कि मिसिंग है. तो अभी जो हमें कल और परसों जो एप्रिहेंशन थी वो उसकी इतनी अभी शंका नहीं है. वायनाड मधील पूरस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. बचाव कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी अवजड यंत्रांची गरज असल्याचं लष्करानं म्हटलं. अनेक महाकाय वृक्ष जमिनीखाली गाडले गेले. अनेक घर देखील जमिनीखाली गाडली गेली आहेत. या घरांच्या छतावर उभं राहून सध्या मदत कार्य केलं जात आहे. मात्र ही घरं उकरून काढण्यासाठी मोठ्या यंत्रांची गरज आहे. चिखलाचं साम्राज्य, दलदल आणि पाऊस यामुळं मोठी यंत्र आणण्यात मर्यादा येत आहे. वायनाडमधील विविध दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी भेट देऊन पाहणी केली. वायनाडमध्ये उभारण्यात आलेल्या छावण्या आणि इस्पितळांमध्ये अनेक जण आजही मृत्यूशी झुंज देत आहेत. लष्करानं अहोरात्र मेहनत घेत अधिकाधिक नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय. आता नव्यानं उभारलेल्या पुलामुळं मदत कार्याला अधिक वेग येणार आहे. काही काळ पावसानं उघडीप द्यावी आणि मदत कार्याला वेग यावा अशीच अपेक्षा सध्या देशवासीय करताय. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.